पासून आम्ही बाजूला जरी असलो तरी आज ही ते आमचं दैवत आहेत आणि आमच्या दैवतावरती केलेली टीका आम्ही खपवून घेणार नाही। सदा भाऊंनी जे काय बोलायचे ते इतरांवरती बोला, पवार साहेबांची बोलण्याची हिम्मत करू नये, आपली उंची पाहून त्यांनी वक्तव्य करावं। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकार नामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। शरद पवार हे शैतान माणूस आहेत, त्यांना त्यांची पापं इथेच पडायचे, कसं बघतात हे पवारांवर आता टीका केली जाते। सदाभाऊंनी आपल्या जिभेवरती ताबा ठेवावा, कारण पवार साहेबांपासून आम्ही बाजूला जरी असलो तरी आज ही ते आमचं दैवत आहेत आणि आमच्या दैवतावरती केलेली टीका आम्ही खपवून घेणार नाही। सदाभाऊंनी जे काय बोलायचे ते इतरांवरती बोला, पवार साहेबांची बोलण्याची हिम्मत करू नये, आपली उंची पाहून त्यांनी वक्तव्य करावं। जितेंद्र आव्हाड म्हणतात की धनंजय मुंडेंचा पक्ष प्रवेश त्यावेळेला अजित पवार यांनीच केला होता, त्यांनी स्वतः केला नव्हता, पवार साहेबांनी केला नव्हता। शरद पवार सांगत होते की हे चुकीच आहे, तरीही अजित पवारांनीच धनंजय मुंडेंचा पक्ष प्रवेश करून घेतला, जे आरोप होत आहेत त्याच्यावरती काल स्पष्टीकरण दिले। याच्याबद्दल धनंजय मुंडे साहेब बोलतील, कारण एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करायचा असेल तर राजकीय समज तितकी परिपक्व असते आणि परिपक्व समज असल्याच्या नंतर माणूस तशा पद्धतीचा निर्णय घेतो। मुंडे साहेबानं भविष्याचा विचार करून राष्ट्रवादीमध्ये येण्याचा निर्णय घेतला। पक्षप्रवेश कुणाच्या हाताने झाला यापेक्षा पक्षप्रवेशानंतर कुणाच्या विचारावरती त्यांनी काम केलं हे महत्त्वाचं होतं। आव्हाड साहेबांनी जुन्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा आपल्या सध्या काय घडतंय याच्यावरती जास्त लक्ष द्यावं। सर, संजय राऊतांनी सकाळी एक आरोप केला की भाजपनं अजित पवार असतील, तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील या सगळ्यांवरती आरोप केले होते भ्रष्टाचारांचे, त्यांच्या चौकशीचं काय झालं असं फडणवीसांना आणि तुम्हाला सगळ्यांना सवाल केलाय राऊतांनी, काय चौकशी होतील काय वाटतं या सगळ्या आरोपांवर? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आत्ताही आणि याआधीही कुठल्याही चौकशीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामोरे गेलेली आहे। ज्या एजन्सी आहेत त्या चौकशा करतायत, त्यांना आम्ही सहकार्य केलेलं आहे। संजय राऊत साहेब, आम्ही जरी भारतीय जनता पार्टीसोबत आलेलो असलो किंवा ह्याआधी भारतीय जनता पार्टीचे विरोधक म्हणून काम केलेलं असलो, आम्ही सर्व चौकशाला सामोरे गेलेलो आहे। आतापर्यंत कुठलीही एजन्सी आमच्या कुठल्याही नेत्यावरती एकही गुन्हा सिद्ध करू शकलेली नाही, यापुढेही आमचे नेते चौकशीला सहकार्य करतील। सर, पृथ्वीराज चव्हाण जे माझे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एका वृत्तपत्राला एक मुलाखत दिली, त्यात त्यांनी सविस्तर बोलले की अजित पवारांना राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते, शिवसेनेला दूर करायचं आहे आणि यावरून आता वाद सुरू आहे, असे काही चान्सेस दिसत आहेत दादा सीएम होतील राज्याचे? महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की अजितदादांनी या राज्याचं नेतृत्व करावं, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी नेतृत्व करावं, परंतु मुख्यमंत्री होण्यासाठी 144 चा आकडा लागतो, इतकी राजकीय समज आम्हा सर्वांनी येणार आहे। आम्ही आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजितदादांना या राज्याचा मुख्यमंत्री नक्की करू। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।